आजपासून आपण नामाला सखोल अभ्यास करण्यासाठी सुरुवात करतोय पाहूया नाम याची व्याख्या आपण आधी सुद्धा पाहिली होती बघा काल्पनिक किंवा वास्तविक गोष्टींना दिलेले नाव म्हणजेच काय नाम काल्पनिक म्हटलं की, की ती अमूर्त रूपातही असू शकते अमूर्त किंवा मूर्त रूपात असणाऱ्या गोष्टींना दिलेले नाव मग ते व्यक्तींना दिले नाव असेल स्थळाला दिले नाव असेल किंवा अमूर्त रूपात असणाऱ्या त्यांच्या अंगी असणारे गुण असतील अवस्था असतील त्याने केलेल्या कृती असतील यांना दिलेले नाव म्हणजे सुद्धा काय असते नाम असते मग नामाचे सुद्धा आपण दोन प्रकार पाडतोय वरवर पाहिलं तर एक ते म्हणजे सिद्ध नाम व साधित नाम या दोन भागात विभाजन करूया आपण नामाचे त्यात सर्वात पहिले घेऊया सिद्ध नामाचे प्रकार सिद्धनामाचे प्रकार आपण आधी सुद्धा पाहिलेत बघा बरं त्यात होतं सर्वात पहिले सामान्य नाम सामान्यातून विशेषाचा बोध होत असेल तर ते झाले विशेष नाम आणि सामान्य व विशेष या दोघांच्याही अंगी जे काही गुण असतील त्यांनी जे काही कृती असन त्यांची अवस्था असन यांना दिलेले जे नाव असते त्याला आपण भाववाचक नाम भाव म्हणतो सामान्य नामातून म्हणजेच काय वस्तूच्या अंगी असणाऱ्या गुणधर्मावरून त्याच्या जातीचा बोध होत असेल तर त्याला सामान्य नाम म्हणतात चला म्हणजे सामान्य नामाला आणखीन एक नाव मिळाले ते म्हणजे जाती वाचक नाम विशेष नाम हे एखाद्या व्यक्तीला जसे आपण नावे दिले आहेत विशेष म्हणजे सामान्यातून विशेषाचा बोध होण्यासाठी दिलेलं जे नाव असतं त्याला आपण विशेष नाम म्हणतो यांनाच आपण व्यक्तिवाचक नाम देखील म्हणतो आणि भाववाचक नाम म्हणजेच त्यातील गुणधर्मांना दिलेले नाव असते यातून आपल्याला गुणधर्म किंवा अवस्था किंवा त्यांनी केलेली कृती यांना दिलेले ते नाव असतं भाववाचक नाम म्हणून भाववाचक नामाला नामाला गुणधर्मातला धर्म हा शब्द घेऊन धर्मवाचक नाम असेही नाव मिळाले पर्यायी जी नावं असतात ना ती सुद्धा आपल्याला त्यांची माहीत असली पाहिजेत बहा मग सामान्य नाम आपण जर घेतले बघा बरं याच्यामध्ये नदी घेतली तर नदीला आपण लगेच विशेष नाम दिले गंगा नदी दादा म्हणजे तिला विशेष नाम दिले मग त्या दिवशी आपण घेतलो होतं बघा इथे घेतलंय मुलगी तिलाही मी विशेष नाव दिले बघ बरं मनस्वी नदी गंगा आणि गंगेचं पाणी हे जर शुद्ध असेल तर त्याला शुद्धता मी असा गुण देऊ शकतो भावाचकामध्ये ही जर मुलगी सुंदर असेल तर त्यामध्ये मी सौंदर्य असा गुण देऊ शकतो म्हणजे भावाच्या आलोय आपण मग भाववाचक नाम हे धर्मवाचक नाम आहेत मग हे धर्म ह्या दोघांच्या अंगी जर असेल तर ह्या दोघांनाही आपण आणखीन एक नाव देऊ शकतो ते आपण त्या दिवशी सुद्धा लिहिलं होतं त्याला आपण धर्मी वाचक नाम असेही म्हणतो म्हणजे बघा सामान्य नाम हे जातीवाचक नाम असूनही धर्मीवाचक नाम आहे दुसरं विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असूनही धर्मीवाचक नाम आहे आणि भाववाचक नाम हे धर्मवाचक नाम आहे मग परीक्षेमध्ये काय करते यांच्यामध्ये शब्दांचा फक्त शब्द छल करतील आणि तुम्हाला फिरून फिरून ते उदाहरणं देतील सामान्य नाम हे बघा ते देतील सामान्य नाम हे जातीवाचक नाम असूनही धर्मवाचक नाम आहे मग हे उदाहरण चुकलेलं आहे बघा काय झालेलं आहे धर्मवाचक नाम आहे असं म्हणणं चूक आहे भाववाचक नाम हे धर्मीवाचक नाम आहे बरोबर आहे का चूक आहे तर चूक आहे भावाचक नाम हे धर्मीवाचक नाम नाही बरोबर भाववाचक नाम हे धर्मवाचक नाम आहे बरोबर व्यक्तिवाचक नाम हे विशेष नाम असूनही म्हणजे काय विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असूनही धर्मीवाचक नाम आहे बरोबर पुन्हा देतील चुकीचं विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असूनही धर्मवाचक नाम आहे चूक उगस त्यांचा शब्द चलते करत आपल्या आपल्यासोबत झालं मग यांच्यामध्ये गुण असन अवस्था असन कृती असन यांना सुद्धा तुम्ही नावे देत चाललेले बघा जसं सुंदर घेतलं तर आम्ही त्याला सौंदर्य घेतलंय क्रूर असन तर तुम्ही लगे क्रौर घेतान उदार असन तर त्याला लगेच तुम्ही अवदारे घ्यायला लागलेत प्रामाणिक असन एखादा तर तुम्ही लगेच त्याचा प्रामाणिकपणा म्हणजे त्याला पणा लावले अवस्थेमध्ये सुद्धा येऊ शकते जसं बालपण असन तर मग त्याच्यात घेतले बघा बालपणला आपण बाल्यावस्था देखील म्हणतो तरुण असन तर त्याला आम्ही तारुण्य म्हणतोय एखादी कृती केली असेल तर कृतीमध्ये सुद्धा घेऊ शकतं बघा बरं हे कर डर पोहणे हे सुद्धा काय कृतीच आहेत त्यांचा वापर त्याच्यात करता येईल मग पुढे चालून ह्या सिद्ध नामाचे जे तीन प्रकार पडलेले आहेत या तीन मध्ये एका प्रकारामध्ये आणखी दोन प्रकारचा उपप्रकारांचा समावेश करण्यात आला ती समावेश झालेली कोणता आहे ती मागे सुद्धा आपण लिहिली होती बघा पदार्थ वाचक नाम व वा समूहवाचक नाम ही दोन्हीच्या दोन्ही ही नामे कुठे समावेश करण्यात आलेली आहे यांचा समावेश करण्यात आला सामान्य नामात हे इकडे गेले फुलांचा गुच्छ गुच्छ म्हटला तर यांच्याकडे चाब्यांचा गुच्छ यांच्याकडे धान्याची रास यांच्याकडेच बरोबर सैन्यही यांच्याकडेच पाणी याच्यात लोणी याच्यात साखर त्याच्यात लाकूड त्याच्यात म्हणजे हे पदार्थवाली कुठे गेली सामान्य नामामध्ये पुढे चालून काय झालं हे सिद्ध नामे आतल्या आतच घर बदलायला लागले उपयोगावरून ही सुद्धा महत्वाची उदाहरणं राहिलीत बघा